विद्यार्थी मित्रो, जाणून घेऊया फळ्यावर मी एक उतारा लिहिलेला आहे, तो मी आता तुम्हाला वाचन करून दाखवतो। मी बाजारातून गहू, तांदूळ, साखर, तेल आणि गूळ घेऊन येतो। मी हा उतारा वाचत असताना मध्ये मध्ये थोडा वेळ थांबत होतो, हे तुमच्या लक्षात आले असेल। तर बाजारातून ज्या ज्या वस्तू आणल्या आहेत त्याच्या मध्ये मध्ये अशी खूण आहे पा, अशी खूण तुम्हाला वरील वाक्यात कुठे कुठे दिसते ते विचार करा, त्यावर चर्चा करा। तर अशी खूण पहा, गहू नंतर आहे, तांदूळ नंतर आहे आणि साखर नंतर आहे। आणखी काही वाक्य पाहूया। आईने मला आज दप्तर, वही, पेन्सिल आणि पाटी आणली। या वाक्यामध्ये अनेक वस्तू आणल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण असे चिन्ह लिहितो त्याला स्वल्पविराम असे म्हणतात, त्याला इंग्रजीमध्ये कॉमा असे म्हणतात। दोन तीन वाक्य देऊन स्वल्पविरामाची आपण आता ओळख करून घेणार आहोत। अनेक वस्तू असतील तर त्याच्यामध्ये आपण हे चिन्ह वापरतो, हे लक्षात घ्या। ताईने बाजारातून वांगे, भेंडी, चवळी आणि टोमॅटो आणले। आणखी एक वाक्य आपण अभ्यासणार आहोत। सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार ही वारांची नावे आहेत। स्वल्पविराम सरावासाठी आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील दोन तीन ओळीचा परिच्छेद अभ्यासा आणि वहीत लिहून काढा। दोन तीन मुलांचे गट करून देखील आपण पुस्तकातील एखाद्या उतारात स्वल्पविराम कोठे कोठे आला आहे ते एकमेकाला विचारा आणि ते वाक्य वहीत लिहून योग्य तो सराव करा।